उन्हाळ्यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची सरबताची फरमाईश असते. घरी आलेले पाहुणे देखील चहाऐवजी सरबतच चालेल म्हणतात. म्हणूनच आज बघूया झटपट आणि सोप्या पद्धतीने पेरूचं सरबत कसं बनवायचं. 2 मध्यम आकाराचे पेरू लागणार आहेत. पेरू स्वच्छ धुवून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊ. पेरूचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आता पेरूचे तुकडे शिजवून घेण्यासाठी कुकरमध्ये थोडं पाणी घेऊन त्यामध्ये हे तुकडे घालू. लक्षात ठेवा, कुकरची शिट्टी काढून 8 मिनिटं आपल्याला शिजवण्यासाठी ठेवायचं आहे. आता साधारण 8 मिनिटं झालेली आहेत. आपण बघूया फोडी शिजल्या आहेत का. अरे वा, फोडी तर परफेक्ट शिजल्या आहेत. फोडी ओव्हरकुक होणार नाही त्याची काळजी घ्या. आता मिक्सरला या फोडी बारीक करून घेऊया. मिक्सरला लावल्यानंतर पेरूची मस्त पेस्ट बनली आहे. पेरूच्या पेस्टमधील बिया वेगळ्या करण्यासाठी एका चाळणीवर हे मिश्रण घेऊया. हे आपण छान गाळून घेऊया. आपण बघू शकतो पेरूच्या बिया वेगळ्या झालेल्या आहेत आणि पेरूचा सुंदर गर आपल्याला मिळालेला आहे. आता आपण साखरेच्या पाकाची तयारी करून घेऊ. त्यासाठी लागणार आहे 150 ml पाणी, 325 g साखर. साखरेचा पाक होईपर्यंत हे साखर आणि पाण्याचं मिश्रण चांगलं ढवळून घेऊ. आपण ही साखर पाण्यामध्ये पूर्ण विरघळवून घेऊया. साखरेच्या पाकाला चांगली उकळी आली की त्यामध्ये थंड केलेला पेरूचा गर घालावा लागेल. आपण बघू शकतो पाकाला छान उकळी आलेली आहे. पेरूचा गर थंड करून ह्या उकळणाऱ्या पाकामध्ये घालूया. छान ढवळून घेऊ. त्यामध्ये 1 टीस्पून सैंधव किंवा काळं मीठ घालू. 1 टीस्पून साधं मीठ घालू. आता गॅस बंद करू. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. 1 टीस्पून सायट्रिक ऍसिड घालू. पेरूच्या सरबताला हिरवा रंग येण्यासाठी मी थोडा खाण्याचा हिरवा कलर घातलेला आहे. तुम्ही खाण्याचा कलर न घालताही हे सरबत करू शकता. पेरूच्या सरबतासाठी लागणारा पल्प रेडी आहे. हा आता आपण एका कंटेनरमध्ये घेऊ. ह्या पल्पला साधारणपणे 15 दिवस फ्रीजमध्ये ठेवल्यावर काहीही होत नाही, पण माझी खात्री आहे 15 दिवसाच्या आतच सरबत बनवून तुम्ही हा पल्प संपवाल. 2 चमचे पल्प घेऊन त्यामध्ये थंड पाणी आणि चवीपुरतं मीठ घालून सरबत पिण्यासाठी रेडी आहे. काय मग, कसं वाटलं पेरूचं सरबत? कमेंटमध्ये कळवाल ना आम्हाला. पूर्वजाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा आणि तुमच्या प्रियजनांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.